ग्राहक सेवेसाठी आवश्यक क्लार्कची भरती करा, बँक ग्राहक व कर्मचाऱ्यांची सुरक्षा सक्षम करा, सफाई कर्मचाऱ्यांना कायम सेवेत रुजू करा, पदोन्नती द्या, सर्व शाखा व एटीएम साठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारा, कोरोना काळातील प्रशासकीय मनमानी बदल्यांचे धोरण बंद करा, अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी महासंघ, बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी सेना आणि महाबँक नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने धरणे आंदोलन करण्यात आले. शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य कार्यालयासमोर लोकमंगलच्या आवारात बुधवारी हे आंदोलन झाले. फेडरेशनचे धनंजय कुलकर्णी, शैलेश टिळेकर, महासंघाचे रवींद्र जोशी, कर्मचारी सेनेचे अनंत सावंत, नवनिर्माण सेनेचे मनोहन राजा पाटील आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. धनंजय कुलकर्णी म्हणाले, एकीकडे बँकेची उलाढाल नफा वाढत आहे, बँकिंग क्षेत्रात महाबँकेचे नाव उत्कृष्ट बँक म्हणून घेतले जाते. बँकेच्या या यशात प्रत्येक कर्मचाऱ्याचा मोलाचा वाटा आहे. खासगीकरण, कोरोनाची परिस्थिती यामुळे सर्वच अनिश्चितता असतानाही कर्मचाऱ्यांनी चांगले काम करत आहेत. बँकेची उलाढाल, नव्या शाखा, नव्या योजना, सेवा बँकेने आणल्या, मात्र लिपिक कर्मचाऱ्यांची भरती केली नाही. कर्मचाऱ्यांच्या मृत्यू, राजीनामा, सेवानिवृत्ती, पदोन्नती यामुळे रिक्त झालेल्या जागा भरल्या गेल्या नाहीत. परिणामी ग्राहकांना सेवा देताना कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येत आहे. इच्छा असूनही चांगली सेवा देण्यात कर्मचाऱ्यांवर मर्यादा येतात. त्यामुळे कर्मचारी भरती लवकरात लवकर होणे, मनमानी बदल्या थांबवणे, हंगामी कर्मचाऱ्यांना कायम करणे, बँक शाखा व एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरवणे गरजेचे आहे. रवींद्र जोशी म्हणाले, या मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याआधी निवेदन ट्विटर मोर्चा काढला आहे. आज येथे धरणे आंदोलन केले जात असून याची दखल घेतली नाही तर येत्या 27 सप्टेंबरला एक दिवसाचा देशव्यापी लक्षणीय संप केला जाणार आहे. तरीही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 21 आणि 22 ऑक्टोबर या दोन दिवशी देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. बँकेचा वर्धापन दिन दरम्यानच्या काळात येत असल्याने आम्ही सर्व कर्मचारी हा दिवस ग्राहक अभिवादन दिवस म्हणून पाळणार आहोत. असंवेदनशील बँक व्यवस्थापनाला जागे करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची एकजूट झाली आहे. आज बँक ऑफ महाराष्ट्र मधल्या 4 प्रमुख व्हॉट्सअपच्या युनियन्स संघटना या धरणे कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकमंगल येथे जमलेल्या आहेत. प्रमुख मागण्या म्हणजे सर्व मागण्यांचा एकत्रित जर विचार करायचा झाला तर रोजगार ही एक, रिक्रुटमेंट ही एकच डिमांड घेऊन आम्ही आले. रिक्रुटमेंटमध्ये PTS स्वच्छता कर्मचारी, शिपाई भरती आणि क्लेरिकल भरती हे प्रामुख्याने हे विषय घेऊन आम्ही आज याच्यावर उतरलो आहे. यामध्ये आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक कुठल्याही मागण्या नाही आहेत. सर्व परमनंट एम्प्लॉई हे जे आत्ता 10-10, 15-15 वर्ष जे टेम्पररी काम करत आहेत त्यांना सेवेमध्ये सामावून घ्यावं यासाठीचा आमचा संघर्ष आहे. याचं कारण बेसिकली की जे आत्ता आम्ही ग्राहक सेवा देण्यात कमी पडतो आहे अपुऱ्या स्टाफमुळं, ते ग्राहकांचं समाधान होण्यापत स्टाफ असावा ही आमची एक प्रमुख मागणी या निमित्ताने आहे. आज महाराष्ट्र बँकेच्या इतिहासातला एक काळा दिवस आहे. आज या ठिकाणी हे कर्मचारी विविध संघटनाच्या 4 संघटनाच्या एकत्र येऊन युनायटेड फोरमच्या माध्यमातून बँकेमध्ये नोकर भरतीची मागणी करत आहेत. हे ते कर्मचारी आहेत ज्या कर्मचाऱ्यांनी या बँकेला लॉसमधून प्रॉफिटमध्ये आणलं आणि आज बँकिंग इंडस्ट्रीमधली सगळ्यात टॉप परफॉर्मिंग बँक ही बँक ऑफ महाराष्ट्र आहे. जे ज्या लोकांच्या श्रमातून घामातून हे निर्माण झालेलं आहे त्या लोकांच्या न्याय मागण्याकडे हे व्यवस्थापन दुर्लक्ष करतं ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. त्यामुळं आमचं म्हणणं आहे की या परिस्थितीमध्ये कारकून, सफाई कर्मचारी आणि शिपाई ही जी पदं रिक्त आहेत, 1950 पैकी 1271 पदं रिक्त आहेत. शाखांमध्ये 697 म्हणजे 700 पेक्षा जास्त शाखांमध्ये शिपाई नाही आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी होत चाललेली आहे. धंदा दुप्पट झाला आहे, कर्मचारी निम्म्याने घटलेले आहेत. म्हणून आमची न्याय मागणी आहे कस्टमर सेवा देण्याकरता, बँकेचा प्रोग्रेस करण्याकरता आणि या कर्मचाऱ्यांच्या मनावरचा शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्याकरता आवश्यक प्रमाणात भरती झाली पाहिजे ही आमची प्रिसाईज मागणी आहे. आम्ही बिल्ले परिधान केले, अपील लेटर पाठवले, ईमेल पाठवलं, ट्विटर कॅम्पेन केलं जे की नॅशनल ट्रेंडिंग होतं, तरी या सुस्त आणि अडॅमंट मॅनेजमेंटला जाग आलेली नाही. त्यामुळे पर्यायाने आम्हाला आज हे धरणे कार्यक्रम इथं करतो आहे तो प्रातिनिधिक स्वरूपातला आहे. ॲक्च्युली 1000 पेक्षा जास्त लोक येणं अपेक्षित होतं पण पॅन्डेमिक आणि ह्या सगळ्या रिस्ट्रिक्शनचा विचार करून आम्ही मर्यादित स्वरूपात इथे आलेलो आहोत. 27 तारखेला युनायटेड फोरमच्या नेतृत्वाखाली हे सर्व 6000 कर्मचारी बँक ऑफ महाराष्ट्राचे एक दिवसाचा लाक्षणिक संप करतील. त्याही उपर मॅनेजमेंटला जर जाग आली नाही, शहाणपण आलं नाही, तर 21 आणि 22 ऑक्टोबरला आम्ही पुन्हा एकदा 2 दिवसाचा संप करणार आहोत. कदाचित त्यावेळेस या बँकेतल्या अधिकारी संघटना आमच्यामध्ये सामील झालेल्या असतील, कारण या बँकेचं व्यवस्थापन ज्या ॲडामंट पद्धतीने दुर्लक्ष करतं आहे. आजही बँकेचे चेअरमन इथं नाही आहेत. जी नोटीस आम्ही तब्बल 18-20 दिवसापूर्वी दिलेली आहे
त्याही उपर ते इथे नाही आहेत, पण जे कोणी व्यवस्थापन इथं बसलेलं आहे त्यांना देखील या गोष्टीची जाणीव नाही. कर्मचारी जर चिडले, डिस्टॉर्टेड मनस्थितीतले कर्मचारी जर चिडले, त्याचा विपरीत परिणाम बँकेवर होतो. म्हणून आमची विनंती आहे व्यवस्थापनाला, त्यांनी ताबडतोब यामध्ये हस्तक्षेप करावा. धन्यवाद.